अमरावती के जिलाधिकारी कार्यालय में सांसद बलवंत वानखेड़े की ऑफिस को लेकर हुए विवाद के बीच विधायक यशोमती ठाकुर की प्रतिक्रिया सामने आई है, जहां उन्होंने कहा कि अमरावती कलेक्टोरेट क्षेत्र में सांसदों के लिए बनाया गया कार्यालय लोकसभा सांसदों के लिए बनाया गया है, इसलिए इस पर केवल बलवंत वानखेड़े का ही अधिकार है। साथ ही उन्होंने कहा कि यह सारी साजिश अनिल पुंडे और राणा ने की है। हमारे सांसद के साथ पिछड़ा वर्ग का व्यवहार किया जा रहा है। पालक मंत्री चंद्रकांत पाटिल ने कल हमारे साथ अपमानजनक व्यवहार किया। बरही जिला प्रशासन ने सांसद के कार्यालय को सील कर दिया है, लेकिन हम बाहर टेबल लगाकर बाहर बैठेंगे और लोगों के काम करेंगे। चाहे आप हमारे खिलाफ कितने भी अपराध दर्ज कर ले, हम डरेंगे नहीं। गौरतलब है कि अमरावती के कलेक्टर कार्यालय क्षेत्र में एमपी जन सुविधा केंद्र खोला गया है। अभी तक इस कार्यालय का उपयोग पूर्व सांसद नवनीत राणा कर रहे थे। बलवंत वानखेड़े के निर्वाचित होने के बाद कांग्रेस ने संबंधित प्रकोष्ठ पर नियंत्रण पाने के लिए पत्र व्यवहार किया, लेकिन प्रशासन ने उन्हें हिरासत में नहीं दिया। इस संबंध में बलवंत वानखेड़े और यशोमती ठाकुर ने आंदोलन की चेतावनी भी दी थी। इसी बीच संरक्षण मंत्री चंद्रकांत पाटिल शुक्रवार को वार्षिक योजना समीक्षा बैठक के लिए अमरावती पहुंचे। जब वे कलेक्टर कार्यालय पहुंचे तो बलवंत वानखेड़े और यशोमती ठाकुर ने कार्यालय मांगा। चंद्रकांत पाटिल ने मामले को समझने के लिए उनसे समय मांगा तो यशोमती ठाकुर नाराज हो गई। देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री आणि अमित शहाजी यांचंच डुप्लिकेशन आपल्या इथे अमरावतीमध्ये आदरणीय खासदार बोंडे साहेब आणि माजी खासदार नवनीत राणा त्यांचे यजमान करत राहतात। काल 4 तारखेला निवडणूक झाली, आदरणीय खासदारांनी 5 तारखेला पत्र दिलेलं होतं आणि रोज दिरंगाई। खासदार साहेबांनी मीटिंगमध्ये गेले, त्यांनी विनंती केली, पण पालकमंत्री जसं कोणताच प्रॉब्लेम सोडवू शकत नाही तसा हाही प्रॉब्लेम त्यांनी अजून कॉम्प्लिकेटेड केला, त्यांनी सोडवला नाही। एखादा समजदार जर पालकमंत्री असता तर त्यांनी ते अरे चला रे चला, तुम्हाला अजून एक बिल्डिंग देतो, तुम्हाला अजून एक ऑफिस देतो, तुम्ही हे घ्या आणि विषय संपवला असता। पण नाही, त्यांनी खालच्या दर्जाची वागणूक आम्हाला दिली। आमचा खासदार एक मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून मीटिंगमध्ये पण त्यांना तिसऱ्या ठिकाणी बसवतात, त्यांना उभं राहायला त्या ठिकाणी उभं राहावं लागतं, आल्याबरोबर खुर्च्या पण देत नाहीत आणि अतिशय घृणास्पद वागणूक या ठिकाणी आहे। ह्या सगळ्या प्लॅनिंगच्या मागे राणा आणि बोंडे आहेत आणि ते जे कार्यालय आहे खरं, ते कार्यालय खासदारांना देण्यात यावं असं 2015 त्यांनी जे कोणी निवडून गेलेले खासदार आहे त्यांना देण्यात यावं। त्याचा जो जे काही त्यांनी नियमावली काढली होती त्याच्यामध्ये एक टाईपरायटर आणि हे सरकारकडनं प्लॅनिंगकडनं त्यांना मिळावं आणि जे काही प्रॉब्लेम्स येतात तिथं खासदार निवडून आलेले खासदार म्हणजे मग ते या जिल्ह्याला 2 खासदार निवडून येतात, एक वर्धेचे आणि एक अमरावतीचे, ते दोन्ही खासदारांनी ते ऑफिस चालवावं आणि त्याची मदत घ्यावी। पण अजूनपर्यंत तसं कधी झालेलं नाही की त्यांना टाईपरायटर वगैरे दिलेलं नाही आणि आत्ता तर मागूनही देत नाही। म्हणजे माझं तर म्हणणं आहे की जे काही काल आम्हाला लोकशाही आहे, आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही आंदोलन करणार, यांनी आमच्यावर जोर जबरदस्तीनं गुन्हा दाखल केलेले आहे, ठीक आहे करा, तुम्हाला इमॅच्युअर वागायचं असेल तर वागा, पण फक्त आमचा खासदार त्या ठिकाणी नाही बसला पाहिजे, काँग्रेसचे लोक तिथं नाही बसले पाहिजे, सर्वधर्म संभावाच्या विचारांची लोक परिसरामध्ये नाही राहिले पाहिजे आणि कलेक्टरनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं नाही पाहिजे। या सगळ्या गोष्टीचा धडापड त्या ठिकाणी सातत्यानं होत असतो। आम्ही काय घाबरत नाही बाबांनो, आज तुमची सत्ता आहे, उद्या आमचीही येईल, खूप सारी कामं करायची आहेत आणि त्या कामांमध्ये तुम्ही जर अडथळे आणत असाल तर ठीक आहे आणा अडथळे। म्हणजे कालची वागणूक आदरणीय पालकमंत्र्यांची आणि त्यांचे जे सहकार्य आहे त्यांची, ही खरोखर हास्यास्पद होती असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ मनीष टिमरे की रिपोर्ट।